फिशिंग करू शकतात पण मला एक सांगा जर केंद्राची एलईडी पूर्णपणे बंदी असताना एलईडी फिशिंग करू कशी शकतात एलईडी फिशिंग अशामुळे करतात कारण अशा लोकांचा त्यांना पाठिंबा आहे आणि हा पाठिंबा अशासाठी की पैशासाठीच फक्त पाठिंबा दुसरा याच्यामध्ये काय नाही कारण गोरगरीब मच्छीमारांकडून त्यांना काही मिळतच नाही गोरगरीब आज कमवणार आणि आज खाणार परंतु उपासमारीची तुम्ही बघता आज हरणे बंदराची परिस्थिती बघताय तुम्ही हरणे बंदरामध्ये रोज 1 ते 2 कोटीचा व्यवहार व्हायचा तोच आज 1-2 कोटीवर 500 वरती व्यवहार येऊन थांबलेला आहे साहेब ही परिस्थिती आजची आणि ही परिस्थिती या अशा परिस्थितीमध्ये उदय सामंत सारखा माणूस त्यांच्या पाठीशी उभा राहतो मला खरोखर अक्षरशः लाज आम्ही पण सेनेची कामं करतो परंतु सेनेची कामं करत असताना आमचाच एक मंत्री अशा याला खतपाणी घालतो चुकीच्या गोष्टीला पूर्णपणे चूक आहे माझी पक्षश्रेष्ठीला विनंती आहे की अशा या मंत्र्याची तुम्ही दाद घ्यावी आणि अशा मंत्र्यांना त्यांचा मंत्रीपदावरून पाय उतार करून घ्यावा अशा माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो मच्छीमारांचे आंदोलन केलं त्याचा अजिबात हे विचार केला गेला नाही म्हणून आम्ही जे आंदोलन हे जवळजवळ आम्हाला जे आम्हाला न्याय भेटत नाही तिथपर्यंत आम्ही आंदोलन तसंच उभारून राहणार दुसरी गोष्ट म्हणजे जे आम्ही मंत्रालयात फिशरीज डिपार्टमेंट सगळ्या कार्यालयांनी निवेदनं जे दिली त्याचा सरकारने अजिबात गांभीर्य घेतलेला नाही म्हणून आम्ही सरकारवर असे आरोप करतो की सरकार ह्यांचे हप्ते खाते की काय आणि मंत्र्याला तर रामदासबाईंनी स्पष्ट केलेलं आहे की मंत्रालयपर्यंत हप्ते जे पोहोचतात जर हे जर हप्ते घेत असेल तर आमचं पारंपरिक मच्छीमारा लक्ष देणार कोण आणि आम्हाला न्याय देणार कोण ह्या संदर्भात आम्ही जे आंदोलन घेतलं आहे हे आता जे घेतलं आहे ते साखळी उपोषण घेतलं आहे ह्याच्यावर जे आंदोलन केलं ते 3 तालुका जवळजवळ पूर्ण त्या कायद्याच्या प्रमाणे डिसेंबर महिन्याच्या 31 तारखेला पर्शियन बोटी बंद असतात त्या पर्शियन बोटी बंद न करता 12 नॉटिकलचा हा जो विषय आहे आम्हाला एवढंच सांगायचं आहे की 12 नॉटिकल असोत ना ते 25 नॉटिकल असोत बंद म्हणजे बंद झालं पाहिजे आणि बंद झालं नाही आमचा दुसरा दिवस आहे इथं आम्हाला 6 महिने सुद्धा बसायला झालं तरी आम्ही बसू परंतु याचा निर्णय घेतल्याशिवाय आम्ही उठणार नाही मंत्री महोदयांना विनंती आहे मी आमच्या महाराष्ट्राचे तत्पर आणि अतिशय चांगले मुख्यमंत्री त्यांना सुद्धा या माध्यमाद्वारे मी विनंती करेन की अगदी जबाबदारीने आम्ही बोलत आहोत त्यावेळेस भाजप आणि सेनेची सत्ता होती गुहागरच्या माननीय आनंदसाहेब गीतेंच्या प्रचार सभेत आम्हाला मच्छीमारांना एक शब्द दिला उद्धव साहेबांनी की एलईडी 15 दिवसात मी पाण्यात बुडवून टाकतो त्या गोष्टीला 2 वर्ष झाली साहेब उद्धव साहेब तुम्ही मुख्यमंत्री झालात हे तुमचे शब्द तुम्ही विसरलात की काय आज महाराष्ट्रात सगळीकडे आंदोलनं चालू आहेत पारंपरिक मच्छीमार एलईडी आणि फास्टरच्या विरोधात उपोषणाला बसले त्याची दखल तुम्हाला घेता येत नसेल तर जरा या बघा परिस्थिती बघा प्रत्येक बंदरांची तुमच्या संबंधित मंत्र्यांना पाठवा प्रत्येक बंदरात पाहणी करायला ते खरोखर मासेमारी पारंपरिक मासेमारी चालू आहे का लवकरात लवकर हा निर्णय व्हायला पाहिजे अन्यथा आमचे सहकारी बोलल्याप्रमाणे मच्छीमार ह्याच्या पुढे उग्र आंदोलन करून मारता मारता सगळ्यांना मारेल हे जरा लक्षात ठेवा एवढंच बोलतो शासनाकडे जाऊन 2 कोटी खर्च केला ते फास्टर मोडी पकडून आणून दिल्या इथे केसी गेले 5000 दंड भरला कुठले प्रॉब्लेम घेणे नाही तुम्ही पूर्वी धंदा कोणी पण